मात्र दुसरीकडे भाजपचं सुद्धा शक्ती प्रदर्शन आहे. मुरजी पटेल अर्ज भरणार आहेत आणि त्याआधी मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी गणेश कवडे यांनी. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये मुरजी पटेल विरुद्ध ऋतुजा रमेश लटके यांची ही निवडणूक होते आहे आणि याच उमेदवारी अर्ज भरण्याची या शेवटची तारीख आणि या शेवटच्या दिवशीच दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतात. या ठिकाणी ही जे गर्दी पाहतोय ती मुरजी पटेल यांचा उमेदवारी भरण्यासाठी ही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे, कारण की ऋतुजा रमेश लटके विरुद्ध आता भाजपचे मुरजी पटेल यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे. मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन केलं जात आहे, कारण की अतिशय जी निवडणूक आहे ती महत्त्वाची मानली जाते, कारण की शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतरून ही प्रथम पहिली निवडणूक होते आणि या प्रथम निवडणुकीमध्ये मोठा संघर्ष आहे तो पाहायला मिळणार आहे, कारण की भाजप विरुद्ध आता उद्धव ठाकरे यांची सेना ही पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी मोठा सत्ता संघर्ष आहे तो देखील दिसून येईल, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून अंधेरीच्या पोटनिवडणूक कोण लढणार असा देखील प्रश्न निर्माण झाला होता. विडिजने प्रमोद सोबत गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24